नमस्कार मित्रांनो, मी अविनाश पाटील ई लर्निंगमध्ये आपलं सगळ्यांचं मनापासून हार्दिक स्वागत करतो। चला तर मग डू ॲज डायरेक्टेडच्या माध्यमातून आज आपण काही व्याकरणाची उदाहरणं या ठिकाणी पाहूयात। सुरुवातीला पाहूयात, वेन वी हॅव थ्री डिफरंट टी ग्रोविंग रिजन्स इन इंडिया, फ्रेम अ WH क्वेश्चन टू गेट द अंडरलाईन पार्ट ॲज अन आन्सर। या वाक्यामध्ये थ्री या शब्दाला अंडरलाईन केलेली आहे आणि थ्री हे उत्तर येण्यासाठी आपल्याला WH क्वेश्चन तयार करायचं आहे। या ठिकाणी संख्यात्मक हा शब्द असल्यामुळे WH वर्ड आपण हाऊ मेनी वापरून याच्यासाठी प्रश्न तयार करणार आहोत। हाऊ मेनी डिफरंट टी ग्रोविंग रिजन्स, त्यानंतर वर्तमान काळ असल्यामुळे आपण टू बीचं रूप आर वापरणार आहोत, आर देअर इन इंडिया आणि क्वेश्चन मार्क। अशा प्रकारे आपण याचा WH क्वेश्चन तयार करू शकतो। हाऊ मेनी डिफरंट टी ग्रोविंग रिजन्स आर देअर इन इंडिया। नाव सेकंड सेंटेन्स, दुसरं वाक्य आपण या ठिकाणी पाहणार आहोत, अ न्यू फ्लश डॅश ऑन द प्लांट एव्हरी 7 to 10 days अपियर आणि अपियर्स। या ठिकाणी दोघांपैकी एक योग्य आपल्याला क्रियापदाचं रूप आपल्याला या ठिकाणी वापरायचं आहे। अ न्यू फ्लश एकवचन असल्यामुळे, साधा वर्तमान काळ असल्यामुळे या ठिकाणी आपल्याला अपियर्स हा शब्द वापरावा लागेल। अ न्यू फ्लश अपियर्स ऑन द प्लांट एव्हरी 7 to 10 days। साध्या वर्तमान काळाचा जो नियम आहे तो आपल्याला समजून घ्यायचा आहे। साध्या वर्तमान काळामध्ये एकवचनी करता असेल किंवा तृतीय पुरुषी एकवचनी करता असेल तर त्यावेळेस क्रियापदाला यस किंवा यस प्रत्यय लागत असतं। त्या नियमानुसार आपण या ठिकाणी एकवचनी करता होता म्हणून आपण या क्रियापदाला यस प्रत्यय लावलेलं आहे। नेक्स्ट नंबर थर्ड, तिसरं वाक्य आपण या ठिकाणी पाहणार आहोत, इट वॉज फनी टू रीड वर्ड्स दॅट स्टूड स्टील अंडरलाईन द इन्फिनिटिव्स। या वाक्यामध्ये आपल्याला उत्तरामध्ये हे वाक्य पुन्हा लिहून या वाक्यामध्ये आलेल्या इन्फिनिटिव्हजला आपल्याला अंडरलाईन करायची। इन्फिनिटिव्ह म्हणजे मूळ क्रियापद। इन्फिनिटिव्हजमध्ये टू लागलेलं मूळ क्रियापद असतं किंवा बेअर इन्फिनिटिव्हसुद्धा असतं। या वाक्यामध्ये हे वाक्य वाचल्याबरोबर आपल्याला लक्षात येईल का, या ठिकाणी मूळ क्रियापदाच्या अगोदर टू हा शब्द लागलेला असतो, म्हणून याचं उत्तर लिहिताना इट वॉज फनी टू रीड वर्ड्स दॅट स्टूड स्टील। टू रीडला आपण या ठिकाणी अंडरलाईन करणार आहोत कारण टू रीड हे इन्फिनिटिव्ह म्हणून या ठिकाणी आलेलं आहे। नेक्स्ट नंबर फोर, द वॉटर इमिजिएटली चेंज कलर, फाइंड द सब्जेक्ट अँड द ऑब्जेक्ट फ्रॉम द गिवन सेंटेन्स। दिलेल्या वाक्यामधून आपल्याला सब्जेक्ट कर्ता आणि ऑब्जेक्ट कर्म लिहायचं आहे। या ठिकाणी द वॉटर सुरुवातीला आलेला हा सब्जेक्ट आहे आणि कलर हा ऑब्जेक्ट आहे। ऑब्जेक्ट ओळखायचं कसं ते आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत। क्रियापदाला जर व्हॉटने प्रश्न विचारला तर मिळणारं उत्तर हे ऑब्जेक्ट असतं। द वॉटर इमिजिएटली चेंज कलर, काय बदलतंय असा प्रश्न आपण चेंजला जर व्हॉटने प्रश्न विचारला तर मिळणारं उत्तर कलर हे मिळतं, म्हणून याच्यावरून आपण ते ऑब्जेक्ट आहे असं ओळखू शकतो। नेक्स्ट नंबर फाईव्ह, पाचवं उदाहरण आपण या ठिकाणी पाहणार आहोत, द वर्ड CH अ इज यूज इन इंग्लिश टू रेफर टू चायना टी, अंडरलाईन द इन्फिनिटिव्ह इन द फॉलोइंग सेंटेन्स। या ठिकाणी इन्फिनिटिव्हला अंडरलाईन करायला सांगितले, याच्या अगोदर आपण जे उदाहरण पाहिलं त्याच पद्धतीने या ठिकाणी टू रेफर हे इन्फिनिटिव्ह आलेलं आहे। द वर्ड CH इज यूज इन इंग्लिश टू रेफर टू चायना टी, टू रेफर हे क्रिया इन्फिनिटिव्ह म्हणून कार्य करत आहे। नेक्स्ट नंबर सिक्स, सहावं उदाहरण आपण या ठिकाणी पाहणार आहोत, ही हॅज टू अटेंड अन इम्पॉर्टंट मीटिंग, चूज द प्रॉपर आर्टिकल। या वाक्यामधून आपल्याला आर्टिकल निवडायचं आहे तर अतिशय सोपं, देर आर थ्री आर्टिकल्स इन इंग्लिश, ए एन आणि द, तर या तिघांपैकी या ठिकाणी एन हे आर्टिकल आलेलं आहे, त्याला आपण अंडरलाईन करणार आहोत। ही हॅज टू अटेंड अन इम्पॉर्टंट मीटिंग। नेक्स्ट
पुढचं उदाहरण आपण या ठिकाणी पाहणार आहोत. टी इज सर्व डॅश डॅश अ स्मॉल क्ले ऑफ पॉट इन ऑन विथ यूज प्रॉपर प्रिपोजिशन असं एक सूचना या ठिकाणी. तीन तिघांपैकी योग्य प्रिपोजिशन आपल्याला वापरायचं आहे. टी इज सर्व इन अ स्मॉल क्ले पॉट या ठिकाणी इन हा शब्द आपण अर्थपूर्ण वाक्य तयार करण्यासाठी प्रिपोजिशन म्हणून या ठिकाणी घेणार आहोत आणि त्याला अंडरलाईन करणार आहोत. नेक्स्ट सेंटेन्स नंबर 8. इज टी कप ऑफ ऑफर्ड गेस्ट टू अरेंज द फॉलोइंग वर्ड्स इन करेक्ट ऑर्डर टू फ्रेम सेंटेन्स. या ठिकाणी शब्दांचा जो सिक्वेन्स आहे तो चुकीचा दिलेला आहे आणि त्यास तो योग्य सिक्वेन्स लावून आपल्याला अर्थपूर्ण वाक्य तयार करायचे. सुरुवातीला करता आपण घेणार आहोत. करता म्हणून या ठिकाणी कप ऑफ टी. त्यानंतर क्रियापद हेल्पिंग वर्ब घेणार आहोत. इज मुख्य क्रियापद ऑफर्ड टू गेस्ट. अशा प्रकारे आपण त्याचं रिअरेंज करून अर्थपूर्ण वाक्य तयार करणार आहोत. अ कप ऑफ टी इज ऑफर्ड टू गेस्ट. देन नेक्स्ट सेंटेन्स सेंटेन्स नंबर 9. दे स्टील हॅव टी सेरेमनीज डॅश डॅश इम्पॉर्टंट ओकेजन्स फॉर टू आणि इन तीन प्रेपोजिशन या ठिकाणी दिलेले आहेत. योग्य प्रेपोजिशन आपण या ठिकाणी वापरणार आहोत. दे स्टील हॅव टी सेरेमनीज फॉर इम्पॉर्टंट ओकेजन्स. अशा प्रकारे आपण हे वाक्य कम्प्लीट करू शकतो. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण या ठिकाणी डू ॲज डायरेक्टेडच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारची उदाहरणं समजून घेतली. आपल्याला हा माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच त्याला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.